गोपाळदादांच्या जन्मदिनानिमित्त आंबा वृक्षांचे वितरण. येथील दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांचा जन्मदिन व राष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी तारीख 5 रोजी पाटील बंगल्यावर गावातील 83 शेतकरी बांधवांना रत्नागिरी आपूस आंब्याच्या रोपांचे वितरण करण्यात आले. श्रीमती वासंती गोपाळ पाटील, सुप्रिया पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या देसाई, डॉक्टर विलास जोशी, डॉक्टर राजेंद्र जोशी, कीर्तिकुमार पाटील, दत्तकुमार पाटील व लक्ष्मण हिंडाकर यांच्या प्रमुख उपस्थित गावातील सर्व समाजातील 83 शेतकऱ्यांना आंब्याच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य जीवन यादव यांनी केले. तर प्रमोद कुमार पाटील यांनी प्रास्ताविकात गोपाळदादा यांच्या समग्र शेती कार्याचा परिचय आढावा घेतला. पाटील यांचा 83वा जन्मदिवस हा त्यांची जयंती म्हणून आम्ही आज या ठिकाणी साजरी करत आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय दत्तकुमार पाटील, त्याचबरोबर शिरळ्याहून आलेले दाजी आणि या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष विद्याताई, त्याच पद्धतीनं आवर्जून या कार्यक्रमाला निरोप मिळाल्यानंतर उपस्थिती लावणारे आमचे जोशी काका, त्याचबरोबर राजू काका. यावेळी डॉक्टर विलास जोशी म्हणाले, गोपाळदादा म्हणजे या भागातील खरे शेतीनिष्ठ होते. त्यांचे शेतीसह विविध झाडांच्यावर प्रेम होते. तालुक्यासाठी आधारवड असलेले आणि कुठल्याही प्रसंगाला होऊन जाणारे असं एकदम बहुआयामी व्यक्तिमत्व होतं आणि अशा प्रकारचा माणूस होणे अतिशय वेगळं बोलताना भरून यायला लागले. प्रत्येक वेळेला त्यांची आठवणी घ्यायची. गावात सगळ्यांचं परवा मैस केली तेव्हा वाडीकरचा कोणाला किंवा वाडीकरला पहिल्यांदा सांगितलं, आज दादा असते तर गेलं नसतं असं त्यांच्या भौतिक सगळ्या आठवणी जपून यायला लागले आणि हृदय भरून यायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आता हे आपण जे वृक्ष लावलेले आहे म्हणजे आंब्याचं जे झाडं लावणार आहे, आंब्याचं झाड हे अतिशय सुखद सावली देणारं झाड आहे. तर झाडांच्या संगोपनात त्यांचे विशेष लक्ष असतं. त्यांचा या भागातच एक प्रकारे दरारा होता, तेव्हा दादांची एक आठवण म्हणून आपण या आपूस आंब्याच्या झाडांची जोपासना करावी. ह्यावेळी गोपाळदादांची शेती आठवण सांगताना डॉक्टर जोशी भाऊक झाले. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य, कार्यकर्ते, युवक मंडळाचे सदस्य व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.